हेलो, वेलकम टू ऑल। टुडे वी विल डिस्कस नाउ द नेक्स्ट पॉइंट इन दिस टॉपिक, द मेजर अप एंड एंगल। लास्ट लेक्चर वी हैव डिस्कस सेक्साडेसिमल सिस्टम। ओके, व्हाट इज सेक्साडेसिमल सिस्टम? सेक्साडेसिमल सिस्टम मीन्स वी कैन से एज अ डिग्री मेजर। दिस इज degree measure. In this measure we have discussed detail what is mean by degree, minute and second. We know, suppose this is ray OA, this ray OA, if we rotate about O, it will come again at the position this, means this is a one rotation. Try to divide this one rotation into 360 equal parts. I am saying 360 equal parts. Equal part is more important. 360 equal part. Each part is called degree. So, one degree is 1 upon 360th part of one rotation. Okay, one rotation is divided into 360 equal part, and each part is called 1 degree. Again, that 1 degree we have to divide into 60 equal part. So, and each part is called 1 minute. So we can represent 1 minute means keep dash here. So 1/60th part of degree. So right here degree. Okay, and again that 1 degree is divided into, ata he je 1 minute hai, 1 minute is divided into 60 equal part is called 1 second, and second is denoted by like this, 1" is equal to 1/16th part of 1 minute. This is just summary about this hexadecimal system. In your exam, there may be one question like this, write a short note on hexadecimal system. Write short note on hexadecimal system. What is mean by hexadecimal system? Two or three marks question may be like this. So, how to solve, how to write our answer? First write what is by hexadecimal system. Try to represent like this. Initial ray rotate about O up to one rotation only. And if we divide one rotation into 360 equal part, each part is called as 1 degree. Again, 1 degree is divided into 60 equal part. Each part is called as 1 minute. And 1 minute is divided into 60 equal part. Each part is called as 1 second. लक्षात आलं का? या पद्धतीनं लिहिलं तरी चालेल, हे थोडक्यात समरी अशी आहे. मी आत्ता जसं सांगितलं तसं जरी लिहिलं तरी तुम्हाला 2 पैकी 2 किंवा 3 पैकी 3 मार्क्स मिळू शकतात. सो दिस इज अबाउट सेक्साडेसिमल सिस्टीम. लक्षात आलं सर्वांच्या? आता ज्यांनी कुणी लिहिलं नसेल याच्या अगोदरच्या लेक्चरला, त्यांनी काय करा, हेडिंग लिहा पूर्णपणे मेजर ऑफ अन अँगल. मेजर ऑफ अँगल, अँगलचं मेजरमेंट करणारे एकूण 2 मेथड्स आहेत. सेक्साडेसिमल सिस्टीम, त्याला इंग्लिश सिस्टीम असं म्हणतात, आणि सर्क्युलर सिस्टीम. तर सेक्साडेसिमल सिस्टीमची माहिती याच्या अगोदरच्या मेथड अगोदरच्या लेक्चरला आपण बघितलेली होती. याला दुसरं नाव आहे डिग्री मेजर. का डिग्री मेजर? कारण याचं युनिट हे डिग्री आहे. तुम्ही स्कूल लेवलला अँगलचं मेजरमेंट जे डिग्रीमध्ये घेत होता ते डिग्री मेजर ते या पद्धतीनं असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादा अँगल काढायला सांगितला, ड्रॉ अँड अँगल ऑफ मेजर 30 डिग्री, तर तुम्ही काय करायचा? अशा रीतीनं 30 डिग्रीचा अँगल काढायचा. दिस अँगल इज 30 डिग्री. 30 डिग्रीचा अर्थ कळाला का? एक रोटेशन पूर्ण झालेलं नाही. बघा, हे असं फिरवलं तर एक रोटेशन ना, एका रोटेशनचे 360 भाग पैकी
फक्त 30 भागचा विचार केलाय त्याला 30 डिग्री असं म्हणतात आणि तो अँगल तुम्ही काढत होता 30 डिग्रीचा. कळतंय का डिग्रीचा अर्थ? ओके, आता त्याच्यानंतर 45 डिग्री, 90 डिग्री अशा रीतीने हे अँगल्स तुम्हाला झालेले आहेत. ओके, आता हे पाठ झाल्यानंतर आपण सर्क्युलर सिस्टीम, लेट अस डिस्कस व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर सिस्टीम. दिस इज अनादर मेथड टू मेजर अँगल. ओके, अँड याची जी युनिट आहे त्याला रेडियन मेजर असं म्हणतात. रेडियन, RADIN, रेडियन मेजर. आता डिग्री मेजर तुम्हाला माहिती आहे की वनच्या वरती स्मॉल सर्कल दिलं जातं आणि रेडियन मेजर रेडियन करण्यासाठी या वनच्या वरती स्मॉल सी, हे जे सी आहे ना हे मोठं सी झालं, छोटं स्मॉल सी इथं लिहिलं जातं वनच्या वरती. बरं का, वनची डिग्री आहे ना, इथं वनच्या वरती इंडायसेस म्हणून स्मॉल सी लिहिलं जातं. आणि कसं वाचन करायचं? वन रेडियन. काय म्हणायचं? वन रेडियन. तर हे जे आहे ना, हे आता हे जे सी आहे, तर सी का वापरतात? तर त्या सीचा अर्थ सर्क्युलर सिस्टीम. काय म्हणायचं इथं? सर्क्युलर सिस्टीम. आता सर्क्युलर, व्हॉट इज सर्क्युलर सिस्टीम, म्हणजे निश्चितच या नावावरनं लक्षात येईल सर्कलचा कुठंतरी रिलेशन असणार आहे. येस, डेफिनेटली वी आर युझिंग नाउ सर्कल. बघा, सो दिस इज अ सर्कल, एनी सर्कल, दिस टेक एनी सर्कल, दिस इज अ सेंटर अँड ओ ए इज द रेडियस. ओ ए इज द रेडियस. रेडियस किती असावे असा कोणताही नियम नाही. लेंथ ऑफ ओ ए इज इक्वल टू स्मॉल आर. आता काय करा, या सर्कलवर अजून एक पॉईंट घ्या. आता तो पॉईंट असा घ्या की आर्क जे आहे ना, सर्कलची जी आर्क इथं आहे, हे जे आर्क म्हटलं जातं, ही जी आर्क आहे, त्या आर्कवरती इथं बी पॉईंट घ्या. अंदाजे इथं काय तरी येईल, हा जो बी पॉईंट घ्या. कुठे मी जवळ इथं बी घेतलेला नाही, इथं घेतलेला नाही, इकडं बी घेतलेला नाही, इकडं घेतलेला नाही, फक्त या ठिकाणी घेतला आहे. असा घ्या की ही जी आर्क आहे ना, बघा बरं, आर्क ए बी, त्या आर्क ए बीची जी लेंथ आहे, प्रत्यक्ष लेंथ आता तुम्हाला स्केलवरती मोजता येते माहिती आहे. लेंथ ऑफ आर्क, बघा, लेंथ ऑफ आर्क ए बी, लेंथ ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस ओ ए इज इक्वल टू. आपण हे सुद्धा जॉईन करूया, ओ बी सुद्धा जॉईन करा, ओ बी ही रेडियसच आहे, इज इक्वल टू ओ बी, दिस इज इक्वल टू रेडियस, इथं आर लिहिलेलं आहे. इफ इन दिस फिगर, इफ इथं लिहितो, इफ इन फिगर, या फिगरमध्ये जर ही कंडिशन असेल, लेंथ ऑफ आर्क ए बी, लेंथ ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू ओ ए इज इक्वल टू ओ बी, देन अँगल्स ऑफ फॉर्म इज कॉल वन रेडियन. कोणता अँगल तयार झाला, अँगल कुठं तयार झाला, बघा इथं तयार झाला आहे. देन अँगल ए ओ बी, बी ओ ए म्हणायचं नाही, ए ओ बी इज कॉल्ड वन रेडियन, इज कॉल्ड वन रेडियन. इट इज डिनोटेड बाय, इट इज डिनोटेड बाय, इथं डिनोटेड बाय इथं सांगितलं बघा, वन रेडियन, वन रेडियन. दॅट इज वी कॅन रिप्रेझेंट लाईक दिस, अँगल ए ओ बी इज इक्वल टू वन रेडियन. ओके, दिस गिव्स द डिटेल कम्प्लीट इन्फॉर्मेशन अबाउट द सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम म्हणजे वेगळं असं काहीही नाही. एखादं सर्कल आपण घेतलं, त्याची साईज कमी जास्त कितीही असू द्या,
सर्कल ची रेडियस जेवड़ी असेल तेवड़ा रेडियस की लेंथ इत आर्क वरती घ्या। आणि या आर्कच जे दुसरा टोक आहे अदर एंड ऑफ दिस आर्क जॉइन विथ द सेंटर आणि इथं जो एंगल तयार झालाय याला म्हटलं जातं वन रेडियन। लक्षात आलं? तर अशा रीतीनं हे जे बोर्डवरती आता जे सांगितलेलं आहे सर्क्युलर सिस्टीम डायग्रॅम तुम्ही काढा, ही संपूर्ण माहिती दिली ती लिहा आणि अशा रीतीनं हे सर्क्युलर सिस्टीमची माहिती सांगितलेली आहे आणि याला रेडियन मेजर असं म्हणतात। इथं डिग्री वापरायचं नाही, आपण सर्क्युलर मेजर वापरलेलं आहे त्याला रेडियन मेजर असं म्हटलं जातं। आणि याचं युनिट काय? तर याचं युनिट असतं वन रेडियन। रेडियन इज द युनिट ऑफ दिस अँगल, ठीक आहे। त्यामुळं हे बोर्डवर सांगितले ते पहिल्यांदा लिहून घ्या। ओके, आता आपण काय करूया, या टॉपिकमधला पहिला थेरम आपण बघणार आहोत। आणि हा थेरमचा अर्थ तुम्हाला माहीत आहे, इट इज अ इम्पॉर्टंट प्रॉपर्टी। थेरमची डेफिनेशन, थेरम म्हणजे काय स्कूल लेवलला तुम्ही बघितलेलं आहे, त्याला प्रमेय असं म्हणतात। ज्या बेसिक प्रॉपर्टी असतात त्या बेसिक प्रॉपर्टीच्या वर आधारित असणारे एक नवीन आपण रूल शोधून काढणार आहे, तो रूल म्हणजे थेरम। साधे सोपी आयडिया लक्षात आलं, थेरम की विच वी कॅन प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ नोन प्रॉपर्टी। जी एखादी प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करायची आहे, कशी प्रूव्ह करणार? विथ द हेल्प ऑफ नोन आयडियाज, नोन प्रॉपर्टी काय आहे ते आपण आता बघणार आहोत। बघा, द रेडियन्स ऑब्टेन इज इंडिपेंडंट ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल अँड पाय रेडियन इक्वल टू 180। लक्ष द्या जरा, पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री। इथं सीचा उच्चार पाय सी नाही करायचा, पाय रेडियन असंच म्हणायचं। तुम्ही तुम्हाला फिजिक्समध्ये काही कन्सेप्ट शिकवताना जे अँगल मोजले जातात घेतले जातात ते असं लिहितील स्मॉल सी, तिथं रेडियन असं म्हणायचं आहे। तुम्हाला पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहीत आहे, 22/7 किंवा काय 3.1428 लाईक दिस, ही व्हॅल्यू बरोबर आहे। पण हे पायची व्हॅल्यू आणि हे पाय रेडियन ही वेगळी कन्सेप्ट आहे। लक्षात आलं, पाय रेडियन सांगतो आहे पण हे पाय रेडियनचा अर्थ 180 डिग्री, बरं का? लक्ष द्या जरा। आता 180 डिग्री म्हणजे तुम्हाला माहिती आहे हा ओ ए असा आणि इकडं ओ बी असा आहे, तर इथून इथंपर्यंतचा अँगल जो असतो तो 180 डिग्रीचा असतो। आणि त्या 180 डिग्रीलाच दुसरं नाव आहे पाय रेडियन। लक्षात ठेवा, अजिबात विसरायचं नाही। सीईटीला प्रश्न विचारतात पाय रेडियन म्हणजे काय, पाय रेडियन याचा अर्थ असा की 180 डिग्री। आता ती कशी येते हे आपण आता थोड्या वेळात बघणार आहे, आणि तोच तरी थेरम आहे ना, बघा की। अँड पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री म्हणजे थोडक्यात वी आर गोइंग टू फाईंड द रिलेशन बिटवीन, दॅट इज रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड द रेडियन मेजर। लक्षात आलं का? बघा, वी आर फाइंडिंग युअर रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड रिलेशन बिटवीन डिग्री मेजर आणि काय रेडियन मेजर, कळतंय का? येस, ओके। आता जरा बघा, आणि हे जे रेडियन मेजर आहे आता ह्याच्यामध्ये कुठंही स्मॉल आर दिसत नाही। बघा, या फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल आर आहे का? नाही आहे। म्हणून त्यांनी सांगितलं रेडियन इज नॉट डिपेंडिंग ऑन रेडियस। सर्कल छोटं असो किंवा सर्कलचा आकार कितीही मोठा असो, रेडियन मेजर बदलत नाही। लक्षात आलं? त्यामुळं रेडियन मेजर डू नॉट डिपेंड ऑन किंवा इनडिपेंडंट ऑन द रेडियस, रेडियसवर अवलंबून नाही। आता का नाही त्याच्याविषयी आपण बघणार आहे ह्याच्या प्रूफसाठी। बघा, कन्सिडर अ सर्कल, कोणतंही एक सर्कल घ्या, मी हे स्टँडर्ड सर्कल घेतो।
बघा व्यवस्थित ऐकायचं आहे. प्रूफ कसं तयार होतं ते मी सांगतोय. हे जे सर्कल कसलं आहे, स्टँडर्ड सर्कल. आय एम युझिंग द वर्ड स्टँडर्ड सर्कल, फक्त सर्कल नाही तर स्टँडर्ड सर्कल म्हणजे काय. फक्त हे आहे ना हे सर्कल, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, हे सर्कल उचलायचं इथं ठेवा. या सर्कलचं सेंटर इथं असू द्या. इफ द सेंटर ऑफ सर्कल इज ॲट द ओरिजिन, बघा इफ द सेंटर ऑफ सर्कल इज ॲट द ओरिजिन देन दॅट सर्कल इज कॉल्ड स्टँडर्ड सर्कल. सो दिस इज अ स्टँडर्ड सर्कल. ओके, त्यामुळं प्रूफला सुरुवात करतोय. बघा, कन्सिडर द स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कल बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तर लिहायचं कसं लिहायचं कळत नाही. तर कन्सिडर स्टँडर्ड सर्कल म्हटलं की अशीच डायग्रॅम पाहिजे. स्टँडर्ड सर्कल होज किंवा विथ सेंटर, विथ सेंटर ॲट ओरिजिन ॲट ओ 00. इथं सेंटर इथं घेऊया की त्याचं ओरिजिनच्या जागेवरती आहे. अँड रेडियस आर, अँड रेडियस इक्वल टू स्मॉल आर. रेडियस किती, स्मॉल आर. रेडियस या सर्कलची इथं काहीतरी स्मॉल, इथून इथपर्यंतची लेंथ काहीतरी घेऊया. बरोबर आहे. आता याला इथं नाव मी ए नाव देतो आणि आपणाला रेडियन शोधायचं आहे. रेडियनचा अर्थ आत्ता मी एक्सप्लेन केलेला आहे. वन रेडियन किती असेल, ओ ए जेवढी लेंथ आहे तेवढ्या लेंथवर आधारित एखादा पॉईंट इथं बसवा आणि हे जॉईन करा. हा झाला वन रेडियन. बरोबर आहे. बघा, टेक पॉईंट, कुठला पॉईंट घेतला, टेक पॉईंट बी ऑन सर्कल सच दॅट. बघा, टेक द पॉईंट बी ऑन द सर्कल सच दॅट अँगल ए ओ बी. बघा बरं, ए ओ बी, ए ओ बी हा जो अँगल आहे, ए ओ बी हा जो अँगल आहे तो किती, वन रेडियन. लक्षात ठेवा, वनच्या वरती स्मॉल सी लिहिलंय. आता वन रेडियन घ्या असं सांगितलंय म्हणजे बी मी जवळ घेतलेलं नाही, लांब घेतलेलं नाही. लगेच इथं अर्थ लिहा, लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क का ए बी. बघा, लेंथ ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू ओ ए इक्वल टू ओ बी इज इक्वल टू स्मॉल आर. लक्षात आलं का. तर बी हा पॉईंट मी कुठं घेतलेला आहे, सर्कलवर अशा रीतीने घेतला आहे की ही जी आर्क आहे ना याची लेंथ आणि याची लेंथ कुणा एवढी असली पाहिजे, रेडियस एवढी असली पाहिजे. ओके, आता हे कशामध्ये झालं, रेडियन विषय माहिती सांगितली. पण इथं बघा बरं, 180 काय लिहिलंय, डिग्री लिहिलंय ना. मग या सर्कलमध्ये आता अँगल तुम्हाला स्कूल लेवलचं माहीत आहे, 0 degree, 90 degree, 180 degree. तुम्हाला पाहिजे त्या डिग्रीचा अजून एक अँगल घ्या, कारण आपल्याला कम्पेअर करायचं आहे, तुलना करायचं आहे, कम्पॅरिझन करायचं आहे, म्हणजे अजून एक अँगल पाहिजे ना. मग तो कुठं घ्यायचा, सध्या तरी या डायग्राममध्ये तुम्हाला एकच अँगल दिसतोय रेडियनचा. आता डिग्रीचा अजून एक घ्या अँगल. तर मी काय करतो, या सर्कलवरती कुठेही एखादा पॉईंट घे, इथं घेतो मी, याला याला काहीतरी नाव पी देऊया. आणि मग इथून इथपर्यंतचा अँगल सगळ्यांना माहीत आहे तो 180 degree आहे. किती डिग्रीचा आहे, 180 degree आहे. इथं घेतो, टेक एनी पॉईंट, एनी पॉईंट से पी ऑन सर्कल सच दॅट अँगल ए ओ पी. बघा बरं, ए ओ पी, बघा असा अँगल, अँगल ए ओ पी, ए ओ पी 180 degree. बघा इथं 180 degree आहे, तो अँगल घेतला आहे. मग तुम्ही म्हणा 180 चालेल का, नाही. हे बघा, काहींना वाटलं की हा पॉईंट
मला इथं घ्यायचं आहे वाय ॲक्सिसवर, चालेल? मग इथं 90 डिग्री दिसणार. मग एखादा पॉईंट इथं घेतला पी पॉईंट, तो 270 डिग्री दिसेल. किंवा आय असा पॉईंट इथं घेतला, मग 360 डिग्री दिसेल. एवढ्या पॉसिबिलिटी आहेत, एवढ्या शक्यता आहेत, एवढ्या डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही. तर हे कोणताही पॉईंट मी घेतलेला आहे, पण आता हा पॉईंट घेतला, परंतु आपला नियम आहे, जरा बघा, अँगल जो असेल, अँगल लहान असेल पुढची आर्क लहान, अँगल मोठा आर्क मोठी, अँगल अजून मोठा पुढची आर्क मोठी. कळतं आहे का? याला म्हटलं जातं डायरेक्ट प्रपोर्शन. लेंथ ऑफ आर्क, बघा हे जे सर्कल आहे ना, पुढची आर्क, लेंथ ऑफ आर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द सेंट्रल अँगल. मला हेच सांगायचं आहे. बट बघा, संपूर्ण अँगल इथून इथपर्यंतची आर्क, अँगल ए ओ बी, कुठला अँगल घेतला आहे बघा, हा अँगल अपॉन हा मोठा अँगल घेऊया, अँगल ए ओ पी, दिस इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क ए बी अपॉन लेंथ ऑफ आर्क. बघा, या हे जे अँगल आहे, हा जो अँगल आहे तो या आर्कची प्रपोर्शन आहे, बरोबर आहे का? तसं अँगल वाढवला ही आर्कसुद्धा वाढणार ना, याला डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतात. मग ह्या अँगलच्या पुढं याची आर्क, या अँगलच्या पुढं याची आर्क, आता ही इथून इथपर्यंतची आर्क, आर्क ए बी पी म्हणूया, आर्क ए बी पी. अतिशय मोठी इम्पॉर्टंट स्टेप्स करतो, स्टार मार्क करतो, नोट दिस स्टेप केअरफुली. अतिशय महत्त्वाची स्टेप आहे याला, कारण काय? आर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. आता व्हॅल्यू पुटअप करा. ए ओ बी किती आहे? 1 रेडियन. बघा, ए ओ बी 1 रेडियन अपॉन ए ओ पी किती आहे? ए ओ पी इथं आहे बघा, 180 डिग्री. दिस इज इक्वल टू इथं लेंथ ऑफ आर्क ए बी, या आर्क ए बीची लेंथ किती आहे बघा, आर्क ए बी किती आहे, इथं लिहिलं आहे बघा कुठंतरी, आर्क ए बीची लेंथ रेडियस एवढी आहे, त्यामुळे आर अपॉन लेंथ ऑफ आर्क ए बी पी. मला सांगा इथून इथपर्यंतची लेंथ किती असणार आहे? स्कूल लेवलमध्ये 10th स्टँडर्डमध्ये झालं आहे, 9th स्टँडर्डमध्ये झालं आहे, इथून इथंपर्यंतची लेंथ किती असेल? मी लेंथ विचारतो आहे, आय एम आस्किंग ओनली लेंथ, नॉट मेजर. तर संपूर्ण सर्कलची जी लेंथ असते त्याला सरकमफरन्स म्हणतात. बघा, सरकमफरन्स म्हणतात, आणि सरकमफरन्सचा फॉर्म्युला काय असतो? 2πr. हे सरकमफरन्स बरं का, संपूर्ण, पण इथून इथपर्यंतचाच भाग आहे, म्हणजे त्याच्या निम्म, हाफ, 1/2 2πr, म्हणजे 2 टू कट करा, फक्त πr, म्हणजे इथं लिहितो पाय आर. ठीक आहे, लेंथ ऑफ आर्क ए बी पी आपण इथं लिहिलेलं आहे, इथं म्हणूया अँड लेंथ ऑफ आर्क ए बी पी 1/2 × 2πr, 2 कट πr, आणि हेच πr इथं वापरलं आहे असं कन्सिडर करा. ओके, हे बेसिक नॉलेज आत्तापर्यंत सगळं सांगितलेलं आहे. आता आपल्या मॅथमॅटिक्सच्या रोलनुसार हे सर्कल मी ठराविक साईजचं काढलेलं आहे. समजा याची लेंथ 10 सेंटीमीटर असेल, म्हणजे आरची व्हॅल्यू किती आली? 10. बघा बरं, आरची व्हॅल्यू 10, इथंही 10. मला सांगा, 10 दिसलं की तुम्ही 10 कट करेल ना. समजा या सर्कलची साईज छोटी आहे, रेडियस इज 7 सपोज टेक, सो वी कॅन रिप्रेझेंट 7 हिअर, 7 वी कॅन कॅन्सल 7 7. सो व्हॉट इज आर? आर इज नथिंग बट ॲक्च्युली लेंथ ऑफ रेडियस, इट इज अ मॅग्निट्यूड, तो नंबर आहे, आणि तो नंबर कट होणार आहे इथं आरला. आर कट, आरला कट, याचाच अर्थ असा रेडियसची गरज नाही, रेडियसची गरज नाही, म्हणजे बघा, डू नॉट डिपेंड अपॉन रेडियस, ऐका, रेडियसची गरज नाही म्हणजे कट केला आहे ना, कट करतो आहे आपल्या मॅथमॅटिक्सच्या रूलनुसार. म्हणजेच इथून पुढच्या स्टेपला बघा, 1 रेडियन अपॉन 180 डिग्री इज इक्वल टू 1/π, एवढं शिल्लक राहिलेलं आहे. आता
इथ तुम्ही काय करा, क्रॉस मल्टीप्लाय करा, यानं या वन रेडियनला मल्टीप्लाय करा। आता बघा इथं पाय पायची व्हॅल्यू काय आहे तुम्हाला जी माहीत असणार आहे, 3.14 बघते, पण ज्या वेळेस तुम्ही यानं याला मल्टीप्लाय करता, रेडियनला मल्टीप्लाय करता, तो पाय मल्टीप्लाय बाय वन, वन रेडियन, इट इज पाय रेडियन, यानं याला मल्टीप्लाय केलं की युनिट गायब, रेडियन तयार झालं। दिस इज इक्वल टू, यानं याला मल्टीप्लाय करा, 180 degrees, बघा बरं, पाय रेडियन इक्वल टू 180 degrees। आणि अशा रीतीनं इथून पुढं लक्षात ठेवा की पाय रेडियनचा अर्थ 180 degrees, इथं रेडियस राहत नाही, त्यामुळं रेडियन मेजर इज नॉट डिपेंड ऑन द रेडियस, ठीक आहे। अशा रीतीनं हा थेरम पूर्ण केलेला आहे, हा 3 marks ॲज अ एक्झाम्पल म्हणून, थेरम म्हणून विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट थेरम म्हणून। तर जो बोर्डवरती दिसतोय तो व्यवस्थित लिहून घ्या। आपल्या आता आपण रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड रेडियन मेजर हे जे हेडिंग आहे, याचाच अर्थ असा की हे जे प्रूव्ह केलेलं हा जो सगळा थेरम आहे तो, आणि फायनल रिझल्ट फक्त आता आपण मी विचार करणार आहे, फक्त लास्ट रिझल्ट, काय लास्ट रिझल्ट आहे बघा, याची आता मला गरज नाही आहे, पुसून टाकतो। व्हॉट इज रिलेशन बिटवीन डिग्री मेजर, बघा, वी नो दॅट पाय रेडियन इक्वल टू 180 degrees। बघा अँगल मोजण्याच्या 2 पद्धती आहेत, डिग्री आणि रेडियन, इकडं डिग्री वापरले तिकडं रेडियन, आणि एक आपण इक्विवॅलन्स नंबर शोधून काढला, पाय रेडियन याचा अर्थ 180 degrees। जरा थोडासा विचार करा, हे पुसून टाकतो आता मी, x-axis, y-axis, इथं 0, इथं 90 degrees, इथं 180 degrees, इथून इथंपर्यंत जे आहे ते 180 degreesला पाय रेडियन म्हणतात। मग पाय रेडियन, 1 radian कुठं गेलं, तर 1 radianचा अर्थ मी मग सांगितलं आहे, समजा एक सर्कल ड्रॉ केलं, तुमचं 1 radian इथंच आहे, बघा हे 1 radian तयार झालं, इथून इथपर्यंत 1 radian, तिथून पुढं अजून 1 radian, पुन्हा अजून 1 radian, असे रेडियनचे नंबर ऑफ रोटेशन्स असू शकतात। तर आता मी काय करतो, हे 180 जो नंबर आहे तो मी असा लिहितो, 1 degree मल्टीप्लाय बाय 180, व्यवस्थित आहे का, जरा इथं डिग्री बाजूला काढलंय, 180 degreesचं इथं सेपरेशन केलं, 1 degree मल्टीप्लाय बाय 180, इथं डिग्री लिहिलेलं नाही आहे, इकडं पाय रेडियन। आता 1 degree, आता हे जे मल्टीप्लाय आहे ना ते इकडं शिफ्ट करा, पाय अपॉन 180, आणि हे काय बघा बरं इथं वरती काय, रेडियन, रेडियन, याचाच अर्थ असा 1 degree म्हणजे पाय अपॉन 180। बघा 1 degree, आता तुम्ही म्हणा 1 degree म्हणजे काय, तर 1 degree याचा अर्थ पाय अपॉन पाय रेडियन अपॉन 180, हा एक नवीन रिलेशन शोधून काढलेला आहे। लक्षात आलं का, 1 degree याचा अर्थ असा पाय रेडियन अपॉन 180, पाय रेडियन अपॉन 180। आता तुम्ही म्हणा हे लक्षात कसं ठेवायचं, बघा ना मला सांगा, इथून इथपर्यंत याला काय म्हणता तुम्ही, पाय रेडियन, पण ह्याचे छोटे छोटे 1, 2, 3 असं छोटे छोटे पार्ट करा, इथंपर्यंत 90 parts असतात, अजून करा किती असतात, 180 झाले, म्हणजे बघा बरं या पायचे 180 भाग करा, म्हणजे त्यातल्या एका भागाला 1 degree असं म्हणतात। तर 1 degreeचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, ह्याच्या आधारे शिफ्ट करून इथं तयार केलेलं आहे। अगेन सेम टेक्निक येतो,
हे जे पाय रेडियन आहे याचं रूपांतर मी लिहितो वन रेडियन मल्टीप्लाय बाय पाय. बघा पाय रेडियनला काय लिहिलंय, वन रेडियन मल्टीप्लाय बाय पाय दिस इक्वल टू 180 degree. सो वन रेडियन इक्वल टू 180/π आणि हे डिग्री आहे ना, सो इथं डिग्रीज तुम्ही वापरा. तर अशा रीतीने दिस इज अ रिलेशन बिटवीन रेडियन टू डिग्री अँड दिस इज अ डिग्री टू रेडियन. वी आर डिस्कसिंग द पॉइंट रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड द रेडियन मेजर. या दोन्हीतला डिफरन्स मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. अगदी स्कूल लेवलपर्यंत तुम्ही पायची व्हॅल्यू 3.14 वापरत होता किंवा 22/7 हे ठीक आहे, परंतु अँगल मेजर करण्यासाठी तुमचा हा जो 180 degree जो अँगल आहे त्याला म्हटलं जातं पाय. फक्त पाय नाही तर पाय रेडियन, याचाच अर्थ 180 degree. लक्षात आलं? इथून पुढं तुम्हाला फिजिक्स असेल, मॅथ्स वन असेल, मॅथ्स टू मध्ये जिथं जिथं अँगल सांगितलं जाईल तो रेडियनमध्ये कन्वर्ट केलेला अँगल असेल. डिग्रीपर्यंत असणारे अँगल 10वीपर्यंतच होते, इथून पुढं ते वापरले जाणार नाहीत. त्यामुळं हे दोन पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत, तुम्ही बोर्डवर लिहिलेलं आहे ते व्यवस्थित लिहून घ्या. ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे याच्यावर आधारित एक्झाम्पल्स घेणार आहेत. म्हणजे कसं, समजा तुम्हाला अँगल 30 degree अँगल दिला असेल म्हणजे किती रेडियन, 45 degree अँगल असेल म्हणजे किती रेडियन, किंवा समजा 1440 degree असेल म्हणजे किती रेडियन, किंवा एखादा अँगल रेडियनमध्ये दिला असेल तो डिग्रीमध्ये किती असतो, हे याच्या पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. तर इथं आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.